नमस्कार मित्रांनो, जीओव्ही नोकरीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे IBPS ने क्लर्क या पदाच्या जागेसाठी जाहिरात दिनांक 6 सप्टेंबर 2017 रोजी अधिकृतरित्या प्रकाशित केलेली आहे. या भरती प्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येथे क्लर्क पदाच्या 9,883 जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 ऑक्टोबर 2017 पर्यंत अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या भरती संबंधित संपूर्ण माहिती जसे की एकूण पदाचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया इत्यादी विषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. IBPS क्लर्क भरती 2017 जागांविषयीची संपूर्ण माहिती बघूया. IBPS ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे क्लर्क या पदाच्या 9,783 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. यामध्ये 39 राज्यांचा समावेश आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी 575 जागें भरती होणार आहे. IBPS क्लर्क भरती 2017 अंतर्गत दिनांक 1 सप्टेंबर 2017 रोजी अर्जदाराचे किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 28 वर्ष असणे अनिवार्य आहे. उमेदवाराची जन्मतारीख ही 2 सप्टेंबर 1989 आणि 1 सप्टेंबर 1997 नंतरची नसावी. आता एज रिलॅक्सेशन बद्दल माहिती बघूया. SC ST कॅन्डिडेट साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC कॅन्डिडेट साठी 3 वर्षांचं, PWD हँडिकॅप कॅन्डिडेट साठी 10 वर्ष. IBPS भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बघूया. IBPS क्लर्क या जागेसाठी अर्जदार हा अधिकृत विद्यापीठातून कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबत विद्यापीठाचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक असणे आवश्यक आहे. गुणपत्रकानुसार ऑनलाईन अर्जामध्ये मार्क्स एंटर करावे लागतात. आता आपण IBPS भरती विषयीच्या निवड प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. या वर्षी IBPS क्लर्क भरतीच्या निवड प्रक्रियेत थोडा बदल करण्यात आला आहे. या भरतीमध्ये 2 टप्पे आहेत, पूर्व परीक्षा आणि मेन परीक्षा. पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम, ही 100 गुणांची राहील. त्याचा एकूण कालावधी हा 1 तास आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ऍबिलिटी आणि रिझनिंग ऍबिलिटी हे विषय असतील. त्यानंतर मेन परीक्षा ही 200 गुणांची राहील आणि याचा एकूण कालावधी हा 160 मिनिट आहे. यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ऍबिलिटी अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हे विषय असतील. अधिक माहिती ही ह्या स्लाइड वर दिलेली आहे. IBPS भरतीसाठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन प्रणालीद्वारे करता आहे आणि त्यासाठी उमेदवाराला परीक्षा शुल्क हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. IBPS क्लर्क या पदासाठी SC ST, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन या प्रवर्गातील उमेदवाराला 100 रुपये आणि इतर सर्व वर्गातील उमेदवारांकरिता 600 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. IBPS क्लर्क भरती 2017 महत्वाच्या तारखांविषयीची माहिती बघूया. क्लर्क पदाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 12 सप्टेंबर 2017 पासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख ही 3 ऑक्टोबर 2017 आहे. ऑनलाईन पेमेंट करायची डेट 12 सप्टेंबर 2017 ते 3 ऑक्टोबर 2017 आहे. प्री एक्झाम ट्रेनिंगचे कॉल लेटर हे नोव्हेंबर 2017 मध्ये येणार आहे. प्री एक्झाम ट्रेनिंग 13 नोव्हेंबर 2017 ते 18 नोव्हेंबर 2017 मध्ये कंडक्ट केली जाईल. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन चे कॉल लेटर हे नोव्हेंबर 2017 मध्ये येईल. ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम ही 2 डिसेंबर 2017, 3 डिसेंबर 2017, 9 डिसेंबर 2017 आणि 10 डिसेंबर 2017 ह्या तारखांना होईल. ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामचा रिझल्ट हा डिसेंबर 2017 मध्ये येईल. ऑनलाईन मेन एक्झामचे कॉल लेटर जानेवारी 2018 मध्ये येतील. ऑनलाईन मेन एक्झाम ही 21 जानेवारी 2018 मध्ये होईल आणि प्रोविजनल अलॉटमेंट 1 एप्रिल 2018 ला होईल. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. तसेच पुढील माहिती जसे हॉल तिकीट, मेरिट लिस्ट, निवड यादी याबद्दल पूर्ण अपडेट्स juvinokri.in वर उपलब्ध होत राहतील. तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी juvinokri.in ला भेट देत रहा. सबस्क्राईब ह्या बटनवर क्लिक करा. तसेच बेल या बटनवर नक्की क्लिक करा म्हणजे आपणास नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.